वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। तर कसे आहात सर? मी माधुरी मंगेशान पटेल तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आपला गाडीवर चालू होतोय, कारण की मी विसरूनच गेली घाईघाईमध्ये, कारण की अमन आला होता खाली, बिचारा उभा होता, म्हणून मी उशीर नको खाली उभा नको राहायला म्हणून मी लगेच फटाफट निघून गेली। तर अमन आणि मी चाललोय माझ्या आजीकडे, म्हणजे गावी टोकारडेला, रोहा टोकारडेला, कारण की मला आजीची खूप आठवण येते। तर कधीपासून असं मन झालं होतं की आजीला भेटावं, जायला म्हणजे भेटायला जाऊ, तर फायनली तो आज दिवस आला आहे की 9 वाजले तर आम्हाला लेट पण झालं, लवकर निघायचं होतं, लेट पण झालं, त्यामुळे घाई गडबडीमध्ये विसरूनच गेली ब्लॉग शूट करायचा आहे मला म्हणजे असं। तर आता मग इकडनंच चालू करूया। तर आता आम्ही निघालो आहे म्हणजे मानसूरवरनं, आपण मला मानसूरला घ्यायला आला होता, आम्ही बाईकने चाललो आहे टोकारडेला, कारण की लोकच चाललं, पण ट्रेन तिकडे सहसा बसेस वगैरे अवेलेबल नाही भेटत तिकडे, मग यायला जायला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आता आम्ही चाललो आहे। आणि बघू आता आईला पण माहिती नाही की मी येणार आहे वगैरे, असं काय मम्मीने सांगितलंच नाही, कारण की माझंच अचानक ठरलं जायचं। तर मी कधी करून की एकटी जात होती, एकटी कशी जाऊ, तर अमन बोलला माझा डे खाली आहे तर मी येतो सोबत, तर मग अमनला घेऊन चालली आहे मी। तर मी चाललो आहे सोबत, येस कसं चिकना बनून आल्या बघा ना, मस्त पैकी गॉगल तर नेहमीच लावतो आणि नेहमीच चिकना दिसतो। नो डाऊट। तर आता आम्ही चाललोय, आता कुठेतरी थांबल्यानंतर आपण बोलूया, कारण की मग परत आवाज नेहमी मिसी मिसी होईल। तर मग आता आपण भेटू थोड्या वेळा। एवढी क्यूट का दिसे माझ आईला भेटायला चालली बघताय का? बघताय नवीन ब्लॉगर हो। चला भाई निघालो आता, जरा इथे थांबलो कारण बांधायचं का, थांब ना बांधू नको लगेच, फोटो बिटो काढा जरा मस्त की, आणि जरा पुढे थांबून आता आपण कॉफी वगैरे चहा वगैरे पण पिऊया, कारण आता मी पण असंच निघालोय घरातून, काहीच नाही खाल्लंय, काहीच नाही पिलोय, असंच उठलोय, ब्रश केलं, आंघोळ केली आणि निघालोय। मी पण नाश्ता नाही केलाय तुझ्या गडबडीत, आला एवढ्या लवकर, मग मी नाश्ताच केला नाही, मग आता कुठेतरी थांबून नाश्ता वगैरे तर झालाच पाहिजे, नाश्ता करूया आणि निघूया। चला तू आला तसा खाली झाला, पूर्ण हॉटेल खाली झाला, एवढा चिकना चिकना पण बनून चाललोय आजकाल, चिकना दिसतोय तू बोल सर काय खातोय? इडली सांबार थांब, आता फ्लिप कसं करणार? झोप आली आता मला, झोप मग तू झोप ना आली, गॉगल विसरले तर सगळं माती असं डोळ्यात जाते। 100 वाला घ्या आता गॉगल, 100 वाला चिकना दिसते बाबा तू लाजवायची की क्या अय्या हे काय मोबाईलच्या मागे म्हणजे मोबाईल मधूनच कळून येणार आयडेंटिफाय की मयुरी आहे तिच्या सोबत, त्याच्या सोबत। गुड, चला नाश्ता करूया। काय
काय पण कर ना मेसेज मग सरांना की उद्याच येतो करून बावळट सरांना सांग मला गळू झालाय नारियल पाणी पितो दोघ सुद्धा चाय पण नाही पिले पातळ मला वाला पण नाही नारियल वगैरे पाणी आपण जाऊ नारियल पाणी नारियल वगैरे पाणी नारियल पाणी पिऊया आणि भेटूया भेटूया ना डायरेक्ट निघूया बाई डायरेक्ट निघूया नारे गावात गेल्यावर भेटूया चला मयुरी मयुरी झोमॅटो मग तू आज तू कर ना शूट माझ्यावरच मोबाईल बिबाईल मग तू कर ना तू दाखव मी बोलेल ना फक्त आधी नक्की कर काय बोलायचं पहिले सगळ्यांना सांग आपण कुठं आलो काय आलो ते सगळं सांग त्याच्यामध्ये मी ते आता जस्ट आम्ही पोहोचलो जस्ट नाही अर्धा तास झाला पोहोचलोय रोहाला सुनीता ताईकडे ही बघताय ना जाडूबाया आणि प्रीतम भाऊजी प्रीतम भाऊजींकडे मावशीला बघायला आलेलो तसं तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही धावीर महाराजांच्या पालखीला पण आलेलो तेव्हा पण बघितलं असेल तेच आहे ते प्रीतम भाऊजी आणि सुनीता ताई कसे आहात सगळे मस्त म्हणजे तुम्ही कसे आहात मस्त बोल बोल आता तर आम्ही इकडे आलोय म्हणजे रोहालाच आहे तर गावाला जायचं म्हणजे रोहाला इकडे पहिले यावंच लागतं तर जिजूंनी आमच्यासाठी काय आणलं माहितीये काय बघा दुपारी मोमोज आणले तर मग आता मोमोज वगैरे खाऊ आणि मग निघू तरी अनु नाही अनु स्कूलला गेली आहे तर तेच ताई बोलते की अनु नाही तिला माहिती पडलं तर ती म्हणजे रागवेल आमच्यावर आता बघू आमचं कसं काय ते तिला आम्ही तरी येऊ आईकडे जाऊ मग येऊ आणि मग मे बी तिला स्कूलमधून आणू थोडस भेटू आणि मग निघू कसं काय ते आता बघूया अनुला कसं काय करायचं आता आईला तुफान खाण्यासाठी घेते कारण आईला तिला खायला आवडत जाम आवडत खाणं वगैरे आईला खूप आवडत आईसाठी खाऊ देतो भरपूर सारं कारण की भरपूर एक वर्षानंतर मी आईला भेटायला चालली एक दीड वर्षानंतर मग ती खाऊ भरपूर डिजर्व करते ना कारण की लहानपणी भरपूर खाऊ द्यायची आम्हाला आम्ही आता खाऊ मिठाई नाही खात ती काहीच गोड नाही आवडत तिला खाऊ घेऊया आणि जाऊया आणि हा चकलीचा पॅकेट पण द्या काका मोठावाला खालचा भाजणी चकणी 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 शॉपिंग डन आईची शॉपिंग डन झाली आहे आणि आता आम्ही निघतोय तोकाडला जायला तर ऊन वगैरे भरपूर आहे स्कार्फ वगैरे बांधू कारण की आणि डायरेक्ट भेटूया आपण तोकाडला गेल्यावर हे दाखव किती काय काय घेतलंस दाखवलं ना हे एवढं सगळं आता गेल्यावर फक्त बोलेल एवढं कशाला आणलंस बाय मी खाते काय असं बोलेल तर आता रोहातून डायरेक्ट निघूया आणि डायरेक्ट जाऊया
आईला सुपाऱ्या पण आणल्यात. आईला ट्रॅफिक जाम आधीच आहे. कसं राहायचं इथे ठेव ना. बाकी पुढे कन्फ्यूज हे ठेवायला लागेल इथं. चला आता ते ठेवतो ऍडजस्ट करतो आणि मग डायरेक्ट निघतो आणि डायरेक्ट आईकडे गेल्यावर भेटूया. मम्मी इथे शाळेत होती. मयुरी मस्त दिसली खाली मस्त आवाज दिला मयुरी. बघा मयुरी चालले. बघा मयुरी बघा आता. मयुरी बघा बघा आता. मयुरी बघितली काय वाघ. फायनली पोहोचलो इकडे. कुठे वरती? हा वरच हे दुसरं फर्स्ट सेकंड. हा इथेच इथेच थांबव. आई तिकडन बदला काय काय कधी बसना. मी उघड दरवाजा ठोकते. कधी बसना ठोकते. उघडला उघडला. त्यांना सांगा उघडला दरवाजा. ते दरवाजा ठोकते कधी बसना. मला वाटलं कोण ठोकत. तुझा दरवाजा ठोकतोय. मी हा बारकी पोरगी नाही. मी आणलंय सगळं. बारक्या पोरीचं नाव घेते. बारक्या पोरीनी हो बारक्या पोरीनी हो बारक्या बारक्या पोरीनी काय नाही दिलं. बारक्या पोरी कुठं गेलं. सुप्याला सुपाऱ्या सुपाऱ्या दिल्या फक्त. सुपाऱ्या बोलते बस बोलते. आईला चालले सुपारे घेऊन जा. हे सगळं मी आणलं. चॉकलेट वगैरे हे सगळं खा. कुणाला देऊ नकोस. नाही हे बघ
चकली राजगिरा लाडू आणलाय वर ठेव काय नाही आता जागा नाही आता आणि लस्सी पी आता जेवलीस ना लस्सी पी लस्सी नको खा तू पी तू मना घ्या अगं आम्ही ह्याच्यातलं घेऊ तू पी आय तुझ्यासाठी आणले लस्सी ती नाही घे तू मुंबईला जेवायला आम्ही ह्याच बसायचं ना दोन आहे घेऊन जा किती छोटस वाटत आता नाही तुम्ही दोघा जेवायची आलाय थोडा वेळ बसला आणि लगेच झोपलाय मगाचपासून झोपलाय मस्त पैकी तर त्याच्या डोळ्यावर ना बघूनच वाटत होतं झोप आले तर मग त्याला चटई बिटे टाकून दिली आणि झोपून गेलाय मस्त पैकी आता उठवते आणि मग लगेच निघायचं आम्हाला पण चला झोपू द्या बिचाराला आराम करू द्या झोपलाय बघतोय ना कसा दमलाय तू सकाळपासून गाडी लवकर उठलाय ना नाही तर त्याची मॉर्निंग आफ्टरनूनला असते म्हणून आता उठवून डायरेक्ट भेटू आईच्या हाती चाय दूध नाही मला काय माहिती दूध आणलं असत नको तू पी तुला ठेव तुला घे थोडीशी बस बस तेवढी मला नको जास्त कितीतरी दिवसानंतर आईच्या हातचं काहीतरी पितोय तर ती कधीपासून बोलते जेवण बघते पण मग आता चाय आणि आम्ही झोपून आता उठलोय आणि हे भाईसाहेब झोपले होते अरे डोकं झोका लागलेलं भाई गाडी चालून ना आणि एक तर लय दिवसाने सकाळी उठलेलो तर आता 5 वाजले आम्हाला आमची आई बघा आई आई पिक्चर बनवते पिक्चर ही पिक्चर बनवते पिक्चर सिनेमा बनवते आता युट्यूब वरती बस बस मला राहू दे कमी चालेल मना 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 चल आता चाय वगैरे पिऊया चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर मम्मी लगेच निघेल अगं पण मराठीत कुठला चाय आई कुठे काय करते आई कुठे काय करते नाही मग तो पोलीस आहे पोलीस म्हणा त्यांची नाव आहे पोलीस कुठला आहे तू दाब नीट राहा काळजी घे आणि ते सॉक्स वगैरे घाल कुठे जाऊ नको जास्त मी तिथं घरात चांगलंय चांगलाय पोरगा हा आता धंदे याल लवकरच काय माहिती का वरती नाही ग येऊ येऊ लगेच लवकर येणार चल काळजी घे बाय राह नीट हो 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 लागला तर करते फोन चल तर फायनली आम्ही निघालो आईकडनं तर बघितली माझी आई कशी होती तशी होती आहे अशी म्हणजे आता गावाकडच्या आज्या तुमच्या पण असेल तर तुम्हाला पण माहिती असेल की किती मायाळू आणि किती प्रेम करतात तर हो माझी आजी पण माझी आई मी तिला आई बोलते म्हणजे आजी कधी बोललीच नाही मी तिला त्यामुळे माझ्या तोंडातून कधी आजी हा शब्द निघालाच नाही तिच्यासाठी
तर आई माझी अशी होती आणि अजून पण अशी एकदम टवटवीत आहे. फक्त वय झालंय तर कुठे थोडंसं ऐकायला नाही कमी येतो, मग जोरात बोलावं लागतं. तर तरी सारखी चाय बनव, चाय पिऊन निघालो, कारण की गेल्यापासून जेवण बनव, मी शिरा बनवते तुझ्यासाठी, मी तुला जेवण बनवते, काय खाल्लं नाही. अच्छा, ते रवा बनवते, रवा ते शिरा आहे का? रवा म्हणजे शिरा. अरे मला समजत नाही पहिले, मी विचार नव्हतो, तर मी बोलत आहोत काहीतरी असं गावच्या भाषेमध्ये असं काय रवा बोलतो ना, म्हणजे ते शिरा आहे काय? तर मग ती कशी आधीच म्हणजे ते चूल पेटवून सगळं करायचं आणि मग परत ती देणार. आणि ऍक्च्युली मी पण चुलीवरची चहा लय दिवसाने पिलेला आहे, दिवस काय महिन्यानंतर पिला चुलीवरची चहा. तर मस्त वाटलं आईला भेटून. माझी खूप अशी कधीपासून माझं असं हे झालं होतं की मला आईला भेटायचं, म्हणजे असं मनात सारखी आठवण येत होती तिची. आणि तू भेटतेच आईला, म्हणजे येतच असते. पण ब्लॉग पहिल्यांदा बनवला हा ब्लॉग फर्स्ट टाइम मध्ये बनवलाय आईसाठी. तर आणि म्हणजे सोबत राहील कधी पण मला तिची आठवण येईल तेव्हा मी ब्लॉग बघत राहीन. मला तिचं म्हणजे आठवण अशी भासणार नाही. तर असं मस्त वाटलं मला बघून आणि भेटून. तर किती वाजता आलो आम्ही? 2:30 काहीतरी आलोय आणि 2:55 कधी वाजले ना बोलता बोलता अजिबात टाईम कळला नाही. आणि आता तुम्ही बघितलं अमन पण झोपला होता, तर मग त्याला आता उठवलं की मी 4:30-5 उठवलं आहे की उठ आता आपल्याला निघायचं पण आहे, कारण की मुंबईला परत जायचं. तर मग आता आम्ही चाललोय परत रोहाला, कारण की आता जाता जाता रोहा लागतोच. आणि अनु नव्हती, अनु स्कूलला गेली होती. तर अनु येईल तर तिला परत मग ती बोलेल की मला नाही भेटलं, मला आधी सांगायचं मी स्कूलला गेली नसती तिचं असं झालं असतं. त्यामुळे मग आता तिला आम्ही बघू, स्कूलवरनं ती आली असेल तर घरातच भेटू, नसेल आली तर मग तिच्या स्कूलच्या इकडे वगैरे कसं काय होत आहे ते तुम्ही आता अनु कधी आली स्कूल मधून? आत्ताच आली. कधीपासून तिला हे वाला हवं होतं, तर आता बघूया रिएक्शन काय असेल. हे चवं होत ना. वेलकम. हे चवं होत ना, मग भेटलं खाल्लं होत साधी. हे मग आता मी घेऊन जाणार आहे ते, फक्त व्हिडिओ काढता पुढतीच आणलंय. चल दे, आता हे मला दिलं, आता मी घेऊन जाते. आता हिला देतच नाही. नको देऊ ना? देऊ की नको? ह्याच्यासाठी थांबली एवढा वेळ मी द्यायला. सुकडे अच्छा का? अच्छा का? अमनचे फॅन आलेत भेटायला अमनला. रोहा मध्ये आल्यावर कोण ना कोण येतच. इथं आलो की कोण ना कोण येतच राहतात भेटायला. थँक्यू. हिचं काय चालू आहे? रुस्ताबो अभ्यास करतो. बाय बाय मावशी, काळजी घे. चलो बाय बाय. चला बाय मयूर भाऊ. निघतोय. हेल्मेट घे, हेल्मेट. फायनली आता निघतोय. आहे गाडीत चले आणि जाडी हो, जरा जाडी हो सरबरीत. यप यप. चले मावशी, केलं तसं तिला पण करा. चला बाय बाय. फोन करा. निघालोय आणि आता डायरेक्ट सुसाट जाणार.
आणि डायरेक्ट मुंबईला गेल्यावर पोचल्यावर किंवा कुठे मध्ये खायला वगैरे थांबलो तर मग आपण तिकडे भेटूया, नाहीतर मग डायरेक्ट आपण मुंबईला गेल्यावर भेटूया. Three hours later. मी पोहोचलो मानसूरला आणि एवढं दमल्यासारखं झालं ना, असं खूप दमले, खूप म्हणजे खूप दमले. आणि आता बिचाऱ्याला अजून घरी जायचंय. 10 वाजले 10 पोहोचायला 10. मी तर ऍटलीस्ट नको मी तर ऍटलीस्ट लवकर तरी पोहोचली. बिचारा आता जाईपर्यंत त्याला 10:30 11 होतील. कुठून आलायस असा? तर आता खूप दमली आहे तर आता डायरेक्ट घरी वगैरे जाऊन आपण ब्लॉगच एंड करूया. तर आता म्हणजे त्याला बाय बाय करूया, मग घरी जाऊ. घरी वगैरे आले, तुम्हाला बोलली जस्ट की खूप दमल्यासारखं झालं तर घरी आली. आणि घरी आल्यावरच मम्मी जेवण घेतो होतं वाड्याला जेवायला, तर मग जेवली वगैरे आणि आता ब्लॉग एंड करायची बारी आली आहे आपली. तर मेन पहिली गोष्ट तर आईला भेटून खूप बरं वाटलं. आणि हा ब्लॉग बघून तुम्हाला तुमच्या आईची आठवण आली की नाही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑब्व्हियसली सगळ्यांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी आजी पाहिली असेल, आजी आई कोण कसं काय बोलतं ते मी माझ्या आईला आईच बोलते, म्हणजे आजीला मम्मीच्या आईला. तर तुम्हाला माझी आजी बघून म्हणजे माझी आई बघून तुम्हाला तुमच्या आजीची आठवण आली का मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांनी कमेंट करा. आणि म्हणजे असं सकाळी गेली, सकाळचं ट्रॅव्हल वगैरे तर तुम्ही सगळं बघितलं, तर आईला भेटून तर खूप बरं वाटलं, म्हणजे खूप असं मस्त वाटलं. ती पण अशी तिला माहिती पडलं होतं मी येते, तर खूप असं मस्त वाटलं. ती वाट बघत होती, मी गेली कितीतरी उशिरा मी गप्पा मारल्या आणि भरपूर टाइम मी आईसोबत स्पेंड केला, तर असं मस्त वाटलं. आणि म्हणजे येऊच वाटत नव्हतं पण यायचं तर होतंच. तर मग आणि मी आईला भेटायला आम्ही जात असतो पण हे ब्लॉग तर फर्स्ट टाइम झालाय शूट, तर मग हे कायम आता सोबत राहणार आहे. तर मस्त छान, मला तर खूप मस्त वाटलं आईला भेटून. आणि आजचा दिवस आपला असा होता, ट्रॅव्हल केला, परत मावशीला भेटली, सुनीता ताईला वगैरे भेटली, अनु आली स्कूलमधून तिला भेटायला गेलो, तिला भेटली, आईसोबत भरपूर वेळ तर आईसोबतच घालवलाय. तर छान, मला तर खूप मस्त मस्त असं वाटत होतं. आणि तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तर तुम्ही पाहिलातच ना, तर आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गया, गुड बाय, चलो खतम खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.